भुईमूग हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. या पिकामध्ये टिक्का, तांबेरा, अँथ्रॅक्नोज, मर रोग, जीवाणूजन्य मर यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. आज आपण भुईमुगातील पानांवरील टिक्का म्हणजेच पानावरील ठिपका या रोगाविषयीची माहिती घेऊयात. नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन. आता पाहूयात की या रोगाची लक्षणे काय आहेत ते. टिक्का हा एक बुरशीमुळे होणारा रोग आहे. भुईमुगावर टिक्का रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पीक 20 ते 30 दिवसांचं असताना रोगाची लक्षणे पान आणि फांद्यांवर दिसू लागतात. सुरुवातीला तपकिरी रंगाचे गोल किंवा अंडाकार ठिपके खालील पानांवर दिसतात. या ठिपक्यांच्या भोवती पिवळी कडा असते. नंतर हे ठिपके काळसर रंगाचे होतात. ठिपक्यांच्या मागील बाजूस पाहिल्यास काळसर रंगाची लहान वर्तुळाकार ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके पानाच्या देठावर देखील दिसून येतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे खालील पाने गळून जातात. या रोगामुळे पिकाचं 22% नुकसान होऊ शकतं. या रोगाचा फक्त भुईमूग पिकावरच प्रादुर्भाव दिसून येतो. आता आपण पाहूयात या रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो. तर या रोगाचे बीजाणू मागील वर्षीच्या किंवा जुन्या पाण्यांवर, फांद्यांवर, बियाण्यावर सुप्त अवस्थेत असतात. हे बीजाणू नवीन पिकावर वाऱ्यामार्फत जातात. हवेतील आर्द्रता 80 ते 90% आणि तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस अशी हवामान स्थिती 3 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास पानावर पडलेले बीजाणू अंकुरित होऊन रोगाची लागण करतात. लागण झाल्यानंतर 2-3 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. आता आपण या रोगाच्या नियंत्रणाविषयीची माहिती घेऊयात. एका शेतात दरवर्षी भुईमूग पीक घेऊ नये. पीक फेरफालट करावी. लागवडीसाठी भुईमुगाच्या रोगमुक्त प्रतिकार क्षमता असलेल्या बियाण्यांची निवड करावी. लागवडीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया जरूर करावी. पिकाची पाने ओली असताना पिकामध्ये कोणतंही काम करू नयेत. प्रादुर्भाव कमी असेल तर रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. पिकामध्ये जास्त तण न येणार नाही याची देखील काळजी घ्यावी. त्यासाठी वेळीच तण नियंत्रण करावं. या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीवर ट्रायकोडर्मा फिरिडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. याशिवाय नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. शिफारस केलेल्या बुरशीनाशकामध्ये क्लोरोथोनिल 40% W अधिक डायफेनोकोनझाल 4 WSC किंवा क्लोरोथोनिल 75% W किंवा हेक्झाकोनेझॉल 5% EC किंवा सल्फर 40% SC किंवा कार्बेंडेन्झिम 12% अधिक मॅनकोझेब 63% WP, मेटिराम 55% अधिक पायरेक्लोरोस्ट्रोबिन 5% WG यापैकी बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. बुरशीनाशकाची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात करावी. अशा प्रकारे भुईमुगातील टिक्का रोगावर नियंत्रण मिळवता येतं. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.